जर तुम्हाला अशी एखादी जागा शोधता आली जिथं कुठलेही मशीनचे आवाज नसतील आणि जिथं तुमच्या फोनची टिंग टिंग ऐकू येणार नाही शांतपणे तुम्हाला झाडाच्या पानांचे वाऱ्याचे पाण्याचे आवाज ऐकता येतील फक्त निसर्गाचे ते आवाज जर तुम्ही पुरेसं लक्ष दिलं तर अगदी अद्भुत गोष्टी घडतील तुमच्या आत अनेक वेळा मी दक्षिण भारताच्या घनदाट पावसाळी जंगलांमध्ये फिरलो आहे सर्वात जास्त काळासाठी म्हणजे एकदा तेवीस दिवसांसाठी एकटाच कुठल्याही उपकरणांशिवाय सेलफोन तर नव्हतेच त्यावेळी एक टॉर्चसुद्धा नाही चौथ्या दिवशी माझ्याकडचं खाणं संपून गेलं मग जंगलात मिळेल त्यावर जगावं लागलं आठव्या दिवसापर्यंत माझं जॅकेटही गेलं आणि माझ्या शर्टाचा अर्धा भाग कारण कुठलं तरी जनावर माझ्या मागे लागलं आणि बऱ्याच गोष्टी माझ्याकडे अर्धाच शर्ट होता आणि पॅन्ट आणि मी तसाच चालत होतो हा हत्तींचा प्रदेश आहे वाघांचा प्रदेश आहे मला वाघ पिपट्या हत्ती दिसले सर्व प्रकारच्या जंगली म्हशी अनेक प्रकारची जनावरं अगदी जवळून पण सगळ्याच्या शेवटी जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तुमच्यावर सर्वात जास्त प्रभाव कशाचा झाला आहे ते म्हणजे किडे रात्री त्यांचा असा काही ऑर्केस्ट्रा चालू होतो जो जंगलामध्ये ऐकायला मिळतो अरे देवा अगदी अविश्वसनीय आणि अगदी घड्याळ्याच्या ठोक्यावर दररोज रात्रीचे सव्वा दोन वाजले म्हणजे एक समूह बंद होतो आणि दुसरा चालू होतो खरंच त्यांना असलेलं वेळेचं भान दररोज अगदी हमखास अगदी सेकंदाच्या ठोक्याला एक समूह सुरू होईल की लगेच दुसरा समूह सुरू होतो आणि तुम्हाला माहीत नसतं ते काय बोलतायत ते नक्की असं काहीतरी आहेत ज्याची तुम्हाला जाण नाही आहे अगदी नक्की ते काही असेच निरर्थक का आवाज करत नाही आहेत हे बघा तुम्ही तिथं नुसतं बसून जर नुसतं ऐकत 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 राहिलात तर हळूहळू तुम्हाला समजतं की एक ठराविक पॅटर्न आहे या सगळ्याला एक प्रकारची रचना आहे याला जे फार फार अजब आणि सुंदर आहे तुमच्या कुठल्याही मानवी सिम्फनी ऑर्केस्ट्रापेक्षा कितीतरी अधिक गुंतागुंतीचं आणि तीव्र असं मला वाटतं की हे महत्त्वाचं आहे प्रत्येक माणसासाठी खास करून तुम्हाला मुलं असतील तर सुट्टी म्हणजे काही डिझनीलँडलाच गेलं पाहिजे असं नाही मी डिझनीलँडच्या विरोधात नाही आहे पण एक ट्रिप पुष्कळ आहे सगळ्या निरर्थक गोष्टी ज्यांना तुम्ही भारावून जाता सुट्टी ही निसर्गाच्या सानिध्यात हवी जर तुम्ही तुमच्या मुलांना जंगलामध्ये फिरायला नेऊ शकलात मोठ्या रेझॉर्टमध्ये नाही एखादं डोंगरात राहा निसर्गाबरोबर मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या मुलांना फक्त शारीरिक आणि मानसिकरित्या नव्हे तर खूप जास्त समजूतदार संवेदनशील आणि उत्तम प्रकारचे माणूस बनवाल कारण एकदा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात असलात की तुम्ही कोणाचा मुलगा आहात कोणाची मुलगी आहात तुमच्या शहरी जीवनात तुम्ही काय करता याला काही महत्व नाही ठीक आहे अतिशय महत्त्वाचं आहे प्रत्येकाला हे अनुभवणं नाहीतर तुम्ही तुमचा स्वतःचाच एक मोठा भ्रम तयार करता की तुम्ही कोण आहात आणि त्यावर विश्वासही ठेवू लागता फक्त आजारपण आणि मृत्यूच सांगून जातो लोकांना की ते नेमके कोण आहेत अतिशय महत्वाचं आहे खास करून तुम्हाला मुलं असतील तर फार फार महत्वाचं आहे की सुट्टी म्हणजे फक्त सिनेमा नव्हे किंवा सुट्टी काही निरर्थक करमणुकीच्या गोष्टी नव्हे हे महत्त्वाचं आहे की आपण कोण आहोत त्याच्या मुळाशी संपर्क जोडला जातो आहे आणि आपण योग्य प्रकारचे आवाज ऐकतोय ज्याच्यानं जीवनाची स्पंदनं निर्माण होत आहेत